राहून राहून ती अंगठी ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर सारखे येत आहे. हे सगळेच योगायोग कसे असू शकतात? मला का असं वाटतंय की ती मुलगी म्हणजे माझी अप्पू असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कशी सापडतील? मी सिद्धार्थला फोन करणंच योग्य आहे. त्याच्याकडूनच हा काय तो प्रकार नक्की समजेल. हॅलो 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 डॉक्टर सिद्धार्थ टिकेकरांचं घर ना? हॅलो हॅलो हॅलो, मी अमृता पटवर्धन बोलते. हॅलो हॅलो, सॉरी ताई, मी तुझ्याशी बोलू शकत नाही, मला माफ कर. अर्पिता, मगासपासून फोन वाजतोय, कसला एवढा विचार करतेस? हॅलो हॅलो सिद्धार्थ, मी अमृता बोलतेय. आधी फोन कोणी उचलला होता? कोणी उचलला होता म्हणजे मीच उचललाय फोन. आत्ताच नाही म्हणते मी, मी याआधी पण फोन केला होता. कुठल्या तरी मुलीनी उचलला होता, कोण होती ती मुलगी? अमृता, माझ्या घरात कोण मुलगी असणार? एनिवेज, तू सहज फोन केला होता की काही काम आहे? सिद्धार्थ, आज सकाळी हॉस्पिटलमध्ये तुझ्याबरोबर जी मुलगी होती ती कोण होती? हॉस्पिटलमध्ये? अरे, आपण सकाळी नाही का भेटलो? तू नाही का माझी ओळख करून दिलीस? हां हां, साक्षी. ओके, साक्षी माझी पेशंट आहे. साक्षी? हां, साक्षी गोखले. कुकरचं झाकण उडाल्यामुळे तिचा चेहरा भाजलाय, तिची ट्रीटमेंट सुरू आहे. पण तू तिच्याबद्दल एवढं का विचारतेस? सिद्धार्थ, तू माझ्याशी खोटं बोलत नाहीयेस ना? आता कुकरचं झाकण उडून चेहरा भाजला, याच्यात मी काय खोटं बोलणार आहे अमृता? मग मला ती मुलगी अप्पू का वाटते? काय अर्पिता, कसं शक्य आहे अमृता? अर्पिता तर म्हणूनच मी तुला फोन केलाय सिद्धार्थ. मला सारखं असं वाटतंय की ती मुलगी माझी अप्पू आहे. सिद्धार्थ, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? नाही, तुझा बहुतेक काहीतरी घोळ होतोय. मलाच आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की तू असा प्रश्न कसा विचारू शकतेस. त्या मुलीच्या बोटातली अंगठी अप्पूच्या अंगठी सारखीच आहे. अप्पूची एंगेजमेंट रिंग दिवाकरने तिला दिलेली. नाव कम ऑन अमृता, हा निव्वळ योगायोग असू शकतो. अशा अंगठ्या शेकडोनी बनत असतील ना? ठीक आहे, तू सांगतोयस म्हणून विश्वास ठेवते मी. सॉरी तुला एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं. नाही नाही, इट्स कम्प्लिटली ओके. गुड नाईट. गुड नाईट.